बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची टेंडरचा त्याच प्रकार झाला. हॉस्पिटलची बिल आवाच्या सवा कशी वाढली गेली त्याचबरोबर आज आपण बघत असू की भारत योजना दिली जाते शेतकरी सन्मान योजना असते की शेतकरी किती मोठा त्याचा गट आहे किंवा तो माणूस कोणत्या समाजाचा हा विचार न करताना शेतकरी सन्मान योजना दिली जाते. हे भारतीय जनता पार्टी हे योजना देत असताना कुठलाही भेदभाव करत नाही. या अगोदरचे सरकार योजना देत असताना त्याच्यामध्ये महत्वाचा जातीचा उल्लेख धर्माचा उल्लेख करायचे आणि त्यानुसार योजना द्यायचे. त्यामुळे जनतेमध्ये प्रत्येक योजना देत असताना तुम्हाला कुठेतरी जाती धर्मात कोणत्यातरी जन्माला यावं लागायचं तरच त्या योजनेचा लाभ मिळायचा. परंतु आता होणार आहे आणि विशेष म्हणजे समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत जसं पूर्वीचे आपले माननीय पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे की मी वरून एक रुपया जर खाली जनतेसाठी दिला तर जनतेपर्यंत तो एक रुपया पोहोचत नाही त्याच्यावर 5-10 पैसे पोहोचतात. परंतु मोदी साहेबांनी असं केलं की कुठली योजना असू द्या शेतकरी सन्मान योजना असू द्या ती वरपासून खालपर्यंत बाबूजींना खाण्यास किंवा कटिंग असं का न करता डायरेक्ट लोकांच्या खात्यावरती ते पैसे डायरेक्ट खात्यावरती ते पैसे जमा होतात. सन्मान आयुष्यमान भारतचा विषय आहे की पुढे मधी कमिशन पुढे कटिंग न होता ज्या दवाखान्यात तुम्ही उपचार करणार त्या दवाखान्यात डायरेक्ट तुमचं बिल भरलं जाते. आपण बघतो आता आपण आपल्या इथली परिस्थिती बघू तर आपल्याला सामान्य माणसाला सुद्धा आता हे माहीत झालेलं आहे कुठलाही रस्ता करायचं आला कुठलंही काम करायचं आलं तर 5% कमिशन कॉन्ट्रॅक्टरला द्यावं लागतं. असं हे 5% खालून सुरुवात तर वरच्या पातळीपर्यंत जातपर्यंत त्याची इतकी वाढती की वस्तू 10 रुपयाची दाखवली जाते 100 रुपयाचं. आता कोविडच्या काळामध्ये सुद्धा आपण तो अनुभव घेतला असेल की एखादं इंजेक्शन 1000-1200 रुपयाचं इंजेक्शन कसं 30-40 हजार रुपये पर्यंत गेलं आणि आपला त्याचा साक्षीदार राजमुंबई साक्षीदार म्हणून आपण हे होतो त्याच्या सभेला आचार्य वाजपेयी भगवती महाजन मोठे साहेब सगळे जे साक्षीदार होते एवढे मोठे मोठे माणसं त्यावेळेस आपल्याला मला काय होतं माझी प्रकृतीमुळे मला जास्त बोलता येत नाही मला जास्त बोलते मला तुम्हाला त्रास होतो. मी याला सगळ्यांचा साक्षीदार मी आहे. मी भारतीय जनता पक्षामध्ये 5 गेलो. भारतीय जनता पक्षाचे 7 लोक इथं कोणत्याही पक्षामध्ये नाही. त्यांनी लग्न सरकार प्रत्येकाचा सरकार सगळं समाजासाठीच आखेर बेलवाची सांगते माणसांनी असे अनेक लोक आहेत जे समाजासाठी वाहून यज्ञ प्रपचन केला नाही. आणि ह्या भारतीय जनता पक्षाचा आज भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेनिमित्त आज 42वा वर्धापन दिन आपण साजरा करतो. मला एवढा आनंद वाटतो की ज्या आपल्यात नाहीयेत असे अनेक मंडळी या पक्षासाठी झगडले त्याच्यात तालुक्याला सहकार्य करणारे भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व खेड तालुक्यामध्ये एकदम नागण्य असताना स्वर्गवासी गोविंदराव मुंडे असतील प्रमोदजी महाजन असतील अण्णा जोशी असतील हे सर्व स्वर्गवासी झालेले आहेत. परंतु कुठलाही तालुक्याचा कार्यक्रम असेल कुठलंही आंदोलन असेल फक्त कार्यकर्ता फोन गेल्यानंतर या तालुक्यासाठी अहोरात्र झटणारी ही मंडळी आज आपल्यात नाहीये. पक्षासाठी स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांनी अनेक वर्ष मला वाटतं 40 वर्ष विरोधात संसद गाजवली. ज्या पक्षांनी पक्षाचा झेंडा हाती घेतला आणि पक्षाच्या स्थापनेपासून शेवटपर्यंत पंतप्रधान झाले पण हटले नाही. लालकृष्ण अडवाणी असतील मनोहर जोशी असतील अनेक थोर मंडळींनी या पक्षासाठी आपलं योगदान फार दिलेलं आहे. आपल्याला पक्षवाढीच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मदत करा अशा या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि 43वा वाढदिवसाच्या निमित्ताने
पक्ष कार्यालयाच्या आणि सभांच्या शहरातील शिक्षणाधिकारी स्पेशल देतो आणि सांगतो। भारतीय जनता पार्टी चाकण शहर जिल्हा पदाधिकारी पत्रकार युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, भारतीय जनता पार्टीचा 42वा वर्धापन दिन साजरा करत असताना संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीने जे काम सुरू केलं ते भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट काय होतं? पहिलं उद्दिष्ट तर भारत माता अखंड राहिली पाहिजे आणि देशासाठी काम केलं पाहिजे, स्वतःसाठी नाही। आपण इतक्या वर्ष पाहतोय की भारतीय जनता पार्टी अनेक कार्यकर्ते काम करता करता स्वर्गवासी झाले, रहीमची हत्या झाली, परंतु तरी देखील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही। धन्यवाद। बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता।